राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडानंतर शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांसह 9 मंत्र्यांवर कारवाई करण्याचा इशारा पवारांनी दिलाय. आपण न्यायालयीन लढा लढणार नाही तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार असं पवारांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडी म्हणून यापुढे आक्रमकपणे काम करणार असंही पवारांनी सांगितलं. राष्ट्रवादीची पहिली टीम आज सत्तेच्या दिशेने गेली, दुसरी जाणार आहे असं त्यांचा आरोप आहे. दुसरी टीम आमच्या बघून द्या. सर 80 तासाचं सरकार झालं, 80 तासाचं सरकार झालं. ज्यांना जायचंय ते थांबणार, जे जाणार नाही ते थांबले. त्यामुळे तुम्ही दुसरी टीम तिसरी टीम हा विशेष करा. तुम्हाला उद्याच्या निवडणुका होतील त्यावेळेला आम्हा लोकांच्या पक्षाची नवीन टीम ठिकठिकाणी बघायला मिळेल, जशी यावेळी यांच्यासाठी मिळाली. अजितदादांचा फोन आला होता का शपथ घेतल्यानंतर? कुणाच आला नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे